नमस्कार मित्रांनो, आज आपल्याला नवीन काही पॉइंट शिकायचा आहे. काय नवीन पॉइंट? तो पॉइंटचं नाव आहे डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स. बघा, डिटरमिनंट ऑफ मॅट्रिक्स, मॅट्रिक्सचा डिटरमिनंट मला काढायचा. तुम्ही डिटरमिनंट हा चॅप्टर पूर्ण शिकलाय, बरोबर आहे. त्यासारखंच हे एक नवीन आहे, त्यासारखंच सेम आहे. की द फर्स्ट काय असतं, जो काही तुमचा मॅट्रिक्स ए, इफ ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 1, 2, 3, 4, हे जर मला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहायचं असेल, बघा हे जर मला डिटर्मिनंट फॉर्म मध्ये लिहायचं असेल, तर देन बघा इथे काय लिहायचं, हा जो ए मॅट्रिक्स आहे त्याला दोन मॉडच्या आत मध्ये लिहायचं, दोन उभ्या जागेच्या आत मध्ये लिहायचं. याला म्हणतात डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 2, 1, 2, 3, 4. बघा, जो मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स मला कन्वर्जन डिटर्मिनंट मध्ये करायचा असेल, तर इकडे जो नाव असेल ए बी सी डी ते काय लिहायचं, मॅट्रिक्सच्या मध्ये लिहायचं, डिटर्मिनंटच्या मध्ये लिहायचं. ते कुठे लिहायचं, त्या दोन लाईनच्या आत मध्ये लिहायचं, तरच तो तुमचा डिटर्मिनंट ऑफ मॅट्रिक्स. जर इकडे हे दोन लाईन असतील, इकडे जर दोन लाईन असतील आणि तुम्ही असंच फक्त लिहिलं आहे, इथलं बघा मॅट्रिक्स तुम्ही डिटर्मिनंट कन्वर्ट केला, तर हे तुमचं चुकलं. का? कारण त्यावेळी इकडे काय पाहिजे, ह्या दोन उभ्या लाईनी पाहिजेतच तुमच्या, लक्षात ठेवायचं. म्हणजे डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू डिटर्मिनंट ऑफ 1, 2, 3, 4. बघा, मॅट्रिक्स लिहायचं, हा मॅट्रिक्स काढून टाकायचा, दोन डिटर्मिनंट लिहायचं, आणि इकडे ए जो तुमचा इकडे नंबर असेल, इकडे जो अल्फाबेटिकल नंबर हे असेल, तुम्हाला लेटर असेल, त्या लेटरला काय करायचं, डिटर्मिनंटच्या आतमध्ये लिहायचं. सगळ्यांना समजलं का डिटर्मिनंट कसा लिहायचा? If A is equal to matrix A होतं, and then determinant कन्वर्ट करायचा, त्याला दोन उभ्या लाईनच्या बार काठीच्या आत दिलेलं, आणि इकडे determinant कन्वर्ट करायचा, बरोबर आहे. हा झाला determinant of matrix. त्यानंतर आहे पुढचा सिंग्युलर मॅट्रिक्स. याचाच यूज करून सोडणार आहे म्हणून त्याला आता determinant of matrix म्हणा. आता सिंग्युलर मॅट्रिक्स म्हणजे काय? अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए, बघा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, कोण ए हा एक स्क्वेअर मॅट्रिक्स आहे, इज कॉल्ड अ सिंग्युलर मॅट्रिक्स. मग मी त्याला सिंग्युलर मॅट्रिक्स कधी म्हणणार आहे, देन बघा काय सांगले, इफ डिटर्मिनंट ऑफ ए ऑर हे डिटर्मिनंट, तुम्ही असे डीईटी डिटर्मिनंट ऑफ ए लिहा किंवा ऑर डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू काय पाहिजे, 0. म्हणजे तुमचा जो डिटर्मिनंट येणार आहे मॅट्रिक्स आहे, मॅट्रिक्स वरून तुम्ही डिटर्मिनंट मध्ये लिहिणार आहे, आणि ते डिटर्मिनंट जर सॉल्व केल्यानंतर त्याचा आन्सर जर 0 आलं, तर तो मॅट्रिक्स काय असणार आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा, डिटर्मिनंट ऑफ ए ऑर मॉड ऑफ ए इज इक्वल टू 0. जर डिटर्मिनंट 0 येत असेल, तर तो मॅट्रिक्स काय असणार आहे, सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि सेकंड आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सेकंड आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. बघा तो काय सांगतोय, अ स्क्वेअर मॅट्रिक्स ए इज कॉल्ड नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स इफ, इथे कंडिशन काय, डिटर्मिनंट ऑफ ए ऑर मॉड ऑफ ए इज इक्वल इज नॉट इक्वल टू 0. बट इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे इथं डिटर्मिनंटचा उत्तर काय आलं, को 0 आलं. 0 आला नाही तर तो नॉन सिंग्युलर, जर 0 आला तर तो काय झाला, सिंग्युलर. बघा हे तीन पॉइंट, याच्यावर तुम्हाला एक्झाम्पल विचारलं जातं पेपरला. बघा परत सांगतोय, डिटर्मिनंट कसा लिहायचा, जो मॅट्रिक्स आहे त्याचं डिटर्मिनंट लिहिताना तुम्ही डिटर्मिनंट ऑफ ए म्हणा इज इक्वल टू, इथे मॅट्रिक्स वरून तुम्ही दोन उभ्या लाईनीच लिहायचं, हा म्हणजे डिटर्मिनंट, हा स्क्वेअर ब्रॅकेट म्हणजे काय झाला, मॅट्रिक्स झाला, हे लक्षात ठेवा. त्यानंतर सिंग्युलर म्हणजे काय, डिटर्मिनंट ऑफ ए इज इक्वल टू 0 तर तो सिंग्युलर मॅट्रिक्स, अँड डिटर्मिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असेल तर तो नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स असणार. समजा ना डिटर्मिनंट कसा लिहायचा, सिंग्युलर मॅट्रिक्स, नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स, ह्याच्यावरती काही एक्झाम्पल आपल्याला पाहायचं आहे. एकदम इझी आहे, एकदम काय इझी आहे. बघा फर्स्ट एक्झाम्पल एकदम इझी आहे ना, हे कसं डिटर्मिनंट सॉल्व, जर तुम्ही डिटर्मिनंट सॉल्व केला असेल व्यवस्थित, तर तुम्हाला हे काही अवघड जाणार नाही. बघा प्रिव्हियस चॅप्टर जो डिटर्मिनंट झाला त्यासारखंच तुम्हाला इथं करायचं आहे. बघा फर्स्ट दिले, इफ ए इज इक्वल टू 2 - 1, 3, 4, 1 - 3, 0 - 1, 3, स्टेट वेदर
मैट्रिक्स ए इज सिंगुलर और नॉन सिंगुलर मैट्रिक्स बघा तुम्हाला काय करायचं आहे त्यांनी एक मॅट्रिक्स दिले ए हा मॅट्रिक्स दिले तुम्हाला काय करायचं स्टेट मेजर मॅट्रिक्स ए इज अ सिंगुलर और नॉन सिंगुलर मॅट्रिक्स म्हणजे दिलेला मॅट्रिक्स जो ए आहे तो सिंगुलर आहे की नॉन सिंगुलर आहे तुम्हाला सांगावं लागेल काय असणार आहे सांगा बरोबर आहे तुला फर्स्ट ऑफ ऑल काय करायचं आहे आंसर मध्ये गिवन जे आहे ते लिहून घेतलं गिवन मॅट्रिक्स ए काय आहे ए इज इक्वल टू मॅट्रिक्स 2 माइनस 1 3 4 1 माइनस ऑफ 3 0 माइनस 1 1 कळला देन मला काय पाहिजे डिटरमिनंट ए पाहिजे डिटरमिनंट ए बघायचं काय करणार मी डिटरमिनंट ए ला मग इकडे काय होणार मॅट्रिक्स काय करणार मी डिटरमिनंट करणार मॅट्रिक्स डिटरमिनंट काय होणार 2 माइनस 1 3 4 1 माइनस 3 0 माइनस 1 1 झालं डिटरमिनंट बघा लिहिलं आता हे कुठून सॉल्व करायचं आता मी आलेस मी सॉल्व करायचं बघा देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू 3 बाय 3 डिटरमिनंट सगळ्यांना सॉल्व करता येतं फर्स्ट ऑफ ऑल मी हे नंबर घेणार काय 2 डिटरमिनंट कोण 1 माइनस 3 माइनस 1 1 बरोबर आहे मध्ये काय असतं माइनस इथे किती आहे माइनस ऑफ 1 बरोबर डिटरमिनंट बघा हा हा कॅन्सल 4 माइनस 3 0 1 झाला परत काय मध्ये प्लस हा नंबर काय 3 बरोबर बघा हा हा कॅन्सल 4 1 4 1 0 माइनस ऑफ 1 तर हे सोडवा देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू बघा 2 आहे तसं मी ब्रॅकेट मध्ये पुन्हा म्हणतो 1 इनटू 1 1 माइनस 1 इनटू माइनस ऑलरेडी माइनस असतं माइनस 1 इनटू माइनस 3 प्लस 3 म्हणजे तो 3 आहे चला परत बघा माइनस टू माइनस प्लस 1 बरोबर म्हणजे 4 इनटू 1 4 मध्ये माइनस 0 इनटू एनीथिंग नंबर 0 झालं परत बघा प्लस 3 आहे तसं ब्रॅकेट मध्ये 4 इनटू माइनस 1 माइनस 4 परत 0 इनटू 1 माइनस ऑफ 0 बघा आता देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू 2 आहे तसं 1 माइनस 3 काय तर माइनस ऑफ 2 प्लस 1 इनटू बघा 4 माइनस 0 4 च येते प्लस 3 इनटू माइनस 4 माइनस 0 माइनस ऑफ 4 देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए 2 इनटू माइनस 2 माइनस 4 1 इनटू 4 प्लस 4 3 इनटू माइनस 4 माइनस ऑफ 12 देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू प्लस 4 माइनस 4 गेट कॅन्सल आणि फक्त काय माइनस ऑफ 2 देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू माइनस 4 प्लस 4 माइनस 12 माइनस 4 प्लस 4 गेट कॅन्सल देयरफॉर डिटरमिनंट ऑफ ए इज इक्वल टू माइनस ऑफ 12 बघा काय डिटरमिनंट ऑफ ए काय तुमचा माइनस ऑफ 12 म्हणजे काय रे डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 म्हणजे डिटरमिनंट ए कायला नॉट इक्वल टू 0 जर डिटरमिनंट ऑफ ए इज नॉट इक्वल टू 0 असेल तर कंडिशन काय देयरफॉर ए इज अ नॉन सिंगुलर मॅट्रिक्स नॉन सिंगुलर मॅट्रिक्स बरोबर आहे का बघा डिटरमिनंट ऑफ इज नॉट इक्वल टू 0 तर नॉन सिंगुलर इज इक्वल टू 0 तर तो काय असणार आहे सिंगुलर मॅट्रिक्स असणार आहे सगळ्यांना समजलं का एकदम एक काय सोपं एक्झाम्पल इझी आहे बघा तसं सेकंड एक्झाम्पल थोडं बघूया काय सेकंड एक्झाम्पल आता सेकंड एक्झाम्पल काय आहे सेकंड एक्झाम्पल इफ ए इज इक्वल टू 2103 कमा बी इज इक्वल टू 1 2 3 माइनस ऑफ 2 स्टेट वेदर ए बी इज सिंग्युलर और नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स मला आता ए बी इज सिंग्युलर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दाखवायचं आहे म्हणजे मला हे मला मॅट्रिक्स काय दिले दोन दिले आणि काय विचारले ए बी म्हणले म्हणजे दोघांचा गुणाकार त्याचा सिंग्युलर तो गुणाकार असणारा मॅट्रिक्स तो सिंग्युलर आहे की नॉन सिंग्युलर आहे हे आपल्याला दाखवायचं आहे बरोबर आहे मग फर्स्ट ऑफ ऑल काय करणार मी तर
गिवन लिहून घेतलं ए मॅट्रिक्स काय आहे 2 1 0 3 अँड बी मॅट्रिक्स काय आहे 1 2 3 -1 बरोबर आहे. आता हे दोन्ही काय आहेत रे स्क्वेअर मॅट्रिक्स. स्क्वेअर मॅट्रिक्स म्हणजे काय जितके नंबर ऑफ रोज आहेत तितकेच नंबर ऑफ कॉलम्स आहेत. म्हणजे दोन मॅट्रिक्स जर स्क्वेअर असेल तर त्यांचा गुणाकार होऊ शकतो. गुणाकार काय डायरेक्टली त्यांचा गुणाकार होतो म्हणून चेक करत बसायचं नाही काय नंबर ऑफ कॉलम किती आहेत नंबर ऑफ रोज. जर दोन्ही स्क्वेअर असेल आणि त्या सेम ऑर्डरचे स्क्वेअर असतील मग 2 बाय 2 2 बाय 2 दोन्ही सेम आहेत त्याचा गुणाकार होतो. मग नाव ए बी इज इक्वल टू ए का आहे 2 1 0 3 आणि इंटू बी का आहे 1 2 3 -2 मग हे कोट बघा फर्स्ट रो ने मी फर्स्ट कॉलम म्हटलं का ना फर्स्ट रो फर्स्ट कॉलम 2 × 1 + 2 × 1 × 3 बघा ह्या बघा ह्या ह्या कॉलम म्हटलं गेलं फर्स्ट रो सेकंड कॉलम म्हणजे 2 × 2 + 1 × -2 झालं बघा. सेकंड रो फर्स्ट कॉलम 0 × 1 + 3 × 3 आलं. परत सेकंड रो सेकंड कॉलम 0 × 2 + 3 × -2 आता हे सॉल्व करा बघा. परत 2 × 1 2 + 1 × 3 3 2 × 2 4 आणि 1 × −2 −2 1 × 0 0 + 3 × 3 9 2 × 0 2 0 × 2 0 − 2 × 3 − 2 काय तर −6 तर आता हे सिलेक्ट व्हायचं ग्रेड 4 रिटर्न काय ए बी मॅट्रिक्स ए बी इज इक्वल टू काय आलं 2 + 3 = 5 4 − 2 2 0 + 9 9 आणि 6 0 − 6 − 6 हा जर तुमचा काय भेटलं डिटर्मिनंट ऑफ ए बी भेटलं ए इंटू बी चा गुणाकार. आता मला इथंपर्यंत सॉल्व केलं इथं पुढे काय करायचं आहे मग दाखवायचं आहे सिंग्युलर की नॉन सिंग्युलर. सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर दाखवायचं असेल तर त्यांचं डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करायचं मला मॅट्रिक्स काय करायचं डिटर्मिनंट मध्ये कन्वर्ट करायचं म्हणून बघा देन डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू कसं लिहायचं डिटर्मिनंट ऑफ 5 × 2 9 − 6 फक्त 2 बाय 2 डायरेक्टली तुम्ही त्यांचं गुणाकार करणार आहे. देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू बघा त्रिकस गुणाकार करायचा 5 × −6 5 × −6 म्हणजे मायनस परत 2 × 9 म्हणजे काय झालं आहे देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए बी इज इक्वल टू 5 × −6 − 30 आणि मायनस 2 × 9 18 बघा आलं −48 देअरफोर नॉट डिटर्मिनंट ए बी इज इक्वल टू −48 म्हणजेच काय देअरफोर डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉट इक्वल टू 0 देअरफोर ए बी मॅट्रिक्स ए बी देअरफोर मॅट्रिक्स ए बी इज काय असणार आहे नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स. सिंग्युलर मॅट्रिक्स काय नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स झालं कारण काय डिटर्मिनंट ऑफ ए बी इज नॉट इक्वल टू 0 नॉट इक्वल टू 0 असेल तर तो काय येतो नॉन सिंग्युलर आणि इक्वल टू 0 असेल तर काय येतं सिंग्युलर मॅट्रिक्स. आणि आता समजा काय एक्झाम्पल बघा किती इज आहे अजून एखादं एक्झाम्पल बघूया यासारखं सेम आहे एक्झाम्पल शेवटचा टाईपचं एक्झाम्पल बघायचं सिंग्युलर किंवा नॉन सिंग्युलर एकदम इज आहे म्हणून जर तुम्हाला सॉल्व करता येत असेल तर काही प्रॉब्लेम येणार नाही. बघा नेक्स्ट आहे इफ ए इज इक्वल टू −2 0 1 1 2 3 अँड बी इज इक्वल टू 0 2 1 1 3 1 स्टेट वेदर ए बी इज सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर बरोबर सेम तोच क्वेश्चन आहे स्टेट वेदर ए बी सिंग्युलर ऑर नॉन सिंग्युलर मॅट्रिक्स दाखवायचा बघा. परत गिवन आहे तसे लिहून घेऊया ए मॅट्रिक्स काय आहे −2 0 1 1 2 3 त्यानंतर बी मॅट्रिक्स बघा आहे 0 2 1 1 3 1 बरोबर आहे. ह्याचा ऑर्डर काय बघा 1 2 2 रोज कॉलम 1 2 3 3 ह्याचं बघा 1 2 3 3 रोज कॉलम किती 2 म्हणजे बघा ह्याचं फर्स्ट मॅट्रिक्स मध्ये कॉलम आणि सेकंड मॅट्रिक्स मध्ये काय रोज सेम आहेत का असतील तर त्यांचं काय होतं मल्टिप्लिकेशन होणार आहे. मला मल्टिप्लाय करायचं आहे परत ए बी साठी मग नाव
AB is equal to बताए तो minus two zero one one two three आने वाला B का है zero two one one three one बोल रहा है अब मैं इसे गुणा कर रहा डायरेक्ट कर रहा है इसे डायरेक्ट कर दूँ मैं गुणा कर minus two into zero 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 into two plus zero plus one into one one अगर बोल रहा है तो मैं फर्स्ट और सेकंड बोल रहा हूँ minus two into 1 minus 2 0 into 3 plus 0 1 into 1 plus 1 then we have second row first column 1 into 0 0 2 into 2 4 3 into 1 3 or second row second column 1 into 1 1 plus 2 into 3 6 plus 3 into 1 3 जरा बा बघाश मी ते गुणाकार लेते तो तुम्हें स्टैंड स्टेप के बाद नहीं चालेल आता काय करना therefore ab is equal to डिटरमिनेंट ऑफ अगर 0 प्लस 0 प्लस 1 काय तर 1 माइनस 2 प्लस 1 माइनस ऑफ 1 तर बघा इथे 4 प्लस 3 7 आणि बघा 1 प्लस 6 7 7 प्लस 3 10 चलो आता हा घेतला ना डिटरमिनेंट तुम्हाला पुढे करायचं आहे एज अ काय सिंगुलर की नॉट संख्या पाहिजे म्हणजे कन्वर्ट पण काय करायचं आहे डिटरमिनेंट करायचं आहे म्हणजे Determinant of AB is equal to 1 minus 1 7 8 फक्त हे काय करा मॅट्रिक्स मध्ये फक्त तुम्ही डिटरमिनंट मध्ये कन्वर्ट करा आता हे मला सोडवायचं आहे देयरफॉर मॅट्रिक्स डिटरमिनंट AB is equal to 1 into 10 minus minus 1 into 7 तो काय का 1 into 10 10 येते minus minus plus 1 into 7 7 मग तू काय आंसर करायला पाहिजे हे 10 plus 7 is the 17. Determinant of AB is equal to 17. Therefore, determinant of AB is not equal to 0. परंतु कारा not equal to 0 ला not equal to 0 से तो क्या कर रहा है? Therefore, matrix AB is पर not singular matrix. बोल रहे क्या? आता है not singular matrix. एकदम इजी एग्जांपल आहे सिंगुलर कसं ओळखायचं कळालं आणि क्यू नॉट सिमिलर बट फक्त जर मॅट्रिक्स जर मल्टिप्लाय केलं त्यानंतर त्याचं डिटरमिनंट मध्ये घेतलं डिटरमिनंट सॉल्व केलं डिटरमिनंट सॉल्व केल्यानंतर तो जर 0 येत असेल तर सिंगुलर 0 येत नसेल प्लस होते मायनस होते फक्त 0 नको 0 असेल तर तो काय असणार आहे नॉन सिमिलर मॅट्रिक्स